नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताची माहिती या यूट्यूब चॅनल द्वारे मी सुदर्शन सुरसे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत आहोत। आजचा घटक आहे तर्क व अनुमान। चला तर मित्रांनो, आता आपण यातील या घटकावर अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण घेऊया। पहिलं उदाहरण आहे मित्रांनो, रेशमाकडे 38 खेळणी आहे, रेशमापेक्षा नेहाकडे 7 खेळणी कमी आहे, नीताकडे नेहापेक्षा 10 खेळणी जास्त आहे, तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहे? ऑप्शन दिलेले नीता, रेशमा, नेहा आणि निश्चित सांगता येत नाही। आता परीक्षेला ज्या वेळेला असा प्रश्न येईल त्यावेळेला अतिशय व्यवस्थित निरीक्षण करून वाचायचं। आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेले 3 विद्यार्थिनींचे नावं दिलेत, कोण कोण आहे बघा। सुरुवातीला दिलेले रेशमा, त्याच्यानंतर नेहा आणि त्यानंतर नीता। बघा या 3 मुलींची नाव दिली। आता प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित वाचायचा काय की रेशमाकडे 38 खेळणी आहे। बघा ही रेशमा आहे, हिच्याकडे अगोदरच 38 खेळण्या दिलेल्या आहेत, बरोबर। त्याच्यानंतर रेशमापेक्षा नेहाकडे 7 खेळणी कमी आहेत, म्हणजे हिच्या पेक्षा नेहाकडे 7 खेळण्या कमी आहे। आता कमी म्हणजे काय करावं लागणार आहे, आपल्याला -7 करावं लागेल। मग 38 - 7 जर केलं तर आपल्याला किती येतील रे, 31 खेळण्या आपल्याला नेहाकडे मिळतील। मग आता पुढे काय म्हटलंय, नीताकडे नेहापेक्षा 10 खेळणी जास्त आहेत। नेहापेक्षा कोणाकडे, नीताकडे, म्हणजे हिच्याकडे काय म्हटलंय, हिच्याकडे हिच्या पेक्षा 10 खेळणी जास्त आहे। जास्त म्हटलं की प्लस करावं लागेल, बरोबर आहे। मग 31 + 10 किती होतील रे, 41 खेळण्या होतील, बरोबर। मग आता आपल्याला मिळालं रेशमाकडे 38 खेळण्या, नेहाकडे 31 खेळण्या आणि नीताकडे 41 खेळण्या। आपण जर आता याच्यामध्ये बघितलं तर जास्त खेळणी कोणाकडे, आता तुम्हीच बघा जास्त कोणती संख्या आहे, मोठी संख्या कोणती आहे, 38, 31 का 41। अगदी बरोबर, 41 असणार आहे। म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो, नीता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, ठीक आहे। चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया लगेच। रमेश जवळ सदूपेक्षा 15 रुपये अधिक आहेत, सदू जवळ कविता पेक्षा 13 रुपये अधिक आहेत व सुरेश पेक्षा 17 रुपये अधिक आहेत, तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे आहे? याचे पर्याय दिलेले रमेश, सुरेश, कविता आणि सदू। आता हे उदाहरण जरा अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला वाचावं लागेल। चला याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थ्यांची नावं दिली ते आपण बघूया। रमेश आहे, नंतर काय सदू आहे आणि कविता एक नाव दिले, अजून आहे का, सुरेश आहे बघा, अजून हे 4 विद्यार्थी दिले। आता रमेश जवळ सदू पेक्षा 15 रुपये अधिक आहे, आता सदू जवळ किती रुपये आहेत हे आपल्याला माहित नाही, मग आपण ते एक्स मानूया। समजा सदूकडे काय एक्स रुपये आहेत असे आपण मानूया। मग आता याच्यापेक्षा 15 रुपये कोणाजवळ जास्त आहे, रमेश जवळ जास्त आहे, इकडे जास्त आहे, किती 15। मग एक्स अधिक 15 रुपये आपल्याला येतील रमेश जवळ, बरोबर। मग आता सदू जवळ कविता पेक्षा 13 रुपये अधिक आहे, म्हणजे कविता जवळ जे रुपये त्याच्यापेक्षा सदू जवळ एक्स अधिक आहे, म्हणजेच सदू पेक्षा कविताकडे 13 रुपये कमी आहेत, बरोबर। म्हणजेच काय, मग कविताकडे असलेले सदू जवळ जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 13 रुपये वजा येतील। इथे काय म्हटलंय, सदू जवळ कवितापेक्षा, म्हणजे कवितापेक्षा 13 अधिक। बघा याच्यामध्ये जर आपण 13 मिळवले तर एक्स अधिक 0 म्हणजे एक्स राहतो, म्हणजे हे आपण काय केलंय, उलट केलेलं आहे, म्हणजे सदू जवळ जे एक्स आहे त्याच्यापेक्षा 13 रुपये कमी कविताकडे। मग आता आपण व सुरेश पेक्षा 17 रुपये अधिक आहे, हा काय म्हटलेले, तर हा व सुरेश पेक्षा 17 रुपये अधिक आहे त्याच्या जवळ, म्हणजे मग सुरेश जवळ असलेले किती असणार आहे, याच्या जवळ अधिक आहे, म्हणजे इथे कमी असणार एक्स वजा 17। आता आपण हे सगळं सगळ्यांजवळ असलेली रक्कम आपण बघितलेली आहे। आता बघूया, तर सर्वात कमी रक्कम कोणाकडे आहे,
बघा आता आपल्याला रमेश कडे असलेली रक्कम मिळाली काय आहे रमेश कडे बघा एक्स अधिक 15 रुपये बरोबर सदुजवळ काय आहे एक्स रुपये कविता जवळ कोणते आहेत एक्स वजा 13 आहे आणि सुरेश जवळ कोणते आहेत रे एक्स वजा 17 आता इथं परफेक्ट तुम्हाला उत्तर दिलेलं नाही पण समजा एक्स समजा एक रुपया आहे असं धरा बरं बरोबर आहे एक रुपया असं पकडा मग एक्स म्हणजे एक येईल मग याचे याच्याजवळ किती झाले रे रमेश जवळ किती झाले एक अधिक 15 म्हणजे किती झाले 16 रुपये बरोबर म्हणजे रमेश जवळ 16 रुपये आले सदू जवळ 1 रुपया आला आता कविता जवळ काय एक मायनस 13 आहे आता हे मोठी संख्या असल्यामुळे हे काय रे -12 येईल बरोबर त्याच्यानंतर इथे एक -17 आहे म्हणजे किती -16 आता मायनस म्हणजे कमी रुपये असतात हे तुम्हाला माहिती आणि प्लस म्हणजे जास्त आता हे ऑलरेडी त्यांच्या जवळ आहे म्हणजे मायनस हे सर्वात कमी आहे रक्कम म्हणजेच मग इथं सर्वात कमी रक्कम कोणाकडे असणार आहे तर सुरेश कडे म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे अगदी करेक्ट आहे चला आता आपण प्रतीकला मयूर पेक्षा जास्त गुण मिळाले आणि मयूरला रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले योगिताला प्रतीक पेक्षा कमी व रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले आहे तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आता ऑप्शन दिलेले आहेत प्रतीक मयूर रमेश आणि योगिता चला आता आपण प्रश्न एका व्यवस्थित वाचल्यानंतर काय काय दिलेले आहे ना त्याचे आपण इथे सेटअप करून घेऊया आता सुरुवातीला काय म्हटले प्रतीकला मयूर पेक्षा जास्त गुण मिळाले आता आपण काय करूया इकडे जास्त घेऊया आणि इकडे कमी आता आपण याच्यानुसार विद्यार्थ्यांचे नाव लिहूया मयूर पेक्षा जास्त कुणाला प्रतीकला म्हणजे हा प्रतीक इथे वर असणार आणि मयूर त्याच्यापेक्षा खाली असणार मयूर बघा प्रतीकला मयूर पेक्षा जास्त गुण मिळाले म्हणून तो मयूरच्या वरती आहे आणि मयूरला रमेश पेक्षा जास्त म्हणजे मयूरला जास्त आहे कोणापेक्षा रमेश पेक्षा म्हणजे इथे रमेश याच्या खाली असू शकतो मयूरला रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले कारण आपण वर बाण केलेला आहे जास्तचा त्याच्यानंतर योगिताला प्रतीक पेक्षा कमी गुण मिळालेले आहे आता हे इथं इथे प्रतीक पेक्षा कमी गुण आहे बघा आता कमी कुठे आहे खाली आता मग प्रतीक पेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे एकतर ती इथे राहू शकते इथे पण राहू शकते किंवा इथे पण राहू शकते प्रतीक पेक्षा कमी गुण कोणाला योगिता समजा आपण योगिता इथे पण राहू शकते किंवा इथे पण राहू शकते कदाचित इथे पण राहू शकते लक्षात ठेवा पण आपण याच्यानुसार घेऊया सुरुवातीला शेवटी कारण प्रतीक पेक्षा योगिताला कमी गुण मिळालेले व रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले आता रमेश पेक्षा जास्त आहे म्हणजे योगिता रमेशच्या वर असू शकते हे लक्षात ठेवा म्हणजे ती इथे येणार का नाही इथे योगिता म्हणजे मग याच्यानुसार आपण बघितलं योगिताला प्रतीक पेक्षा कमी म्हणजे मग ती 1, 2, 3 कुठे राहू शकते पण आपण जेव्हा रमेश पेक्षा जास्त म्हणजे रमेशच्या वरती असेल म्हणजे ती इथे नसणार आता बघा पुढे तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आता पुन्हा एकदा आपण प्रश्न वाचून बघूया आपण व्यवस्थित मांडणी केली का प्रतीकला मयूर पेक्षा जास्त गुण मिळाले आहे ओके मयूरला रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले आहे आणि योगिताला प्रतीक पेक्षा कमी गुण मिळाले कमी म्हणजे खाली बाण केलेला आहे पण रमेश पेक्षा जास्त गुण म्हणजे वरती आहे म्हणजे आपण मांडणी अगदी योग्य प्रकारे केलेली आहेत मित्रांनो मग आता विचारलेलं काय तर सर्वात जास्त गुण कोणाला बघा जास्त आपण वर केलेला आहे मग सगळ्यात वरती कोण आलेलं आहे प्रतीक म्हणजे या प्रश्नाचं उत्तर प्रतीकच आहे समजलं मित्रांनो ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न चिकू सफरचंदापेक्षा स्वस्त आहे मात्र आंबा चिकू पेक्षा स्वस्त आहे संत्री सफरचंदापेक्षा थोडी महाग आहे तर सर्वात महाग फळ कोणते ऑप्शन दिलेले सफरचंद आंबा संत्री केळी आता प्रश्न वाचताना नेहमी लक्षपूर्वक वाचायचा आहे कारण त्याच्यामध्ये काही शब्द सारखे असतात चला आता आपण बघूया चिकू सफरचंदापेक्षा स्वस्त आहे आता आपण महाग वस्तू वरती वरच्या बाजूला लिहूया आणि स्वस्त वस्तू आपण खालच्या दिशेला लिहूया
पेपर सोडवताना प्रश्न सोडवताना असं कॅल्क्युलेशन तुम्ही प्रत्येकाने करायचं असतं. चला, सफरचंदापेक्षा स्वस्त चिकू आहे म्हणजे चिकू खावी, बरोबर ना? आणि सफरचंदापेक्षा चिकू स्वस्त आहे म्हणजे हा महाग याच्यापेक्षा. आता पुढे, मात्र आंबा चिकू पेक्षा स्वस्त आहे. आंबा चिकू पेक्षा स्वस्त आहे, आंबा म्हणजे चिकू पेक्षा स्वस्त आहे म्हणजे अजून खालील आंबा. आंबा हा चिकू पेक्षा स्वस्त आहे, बरोबर. आता पुढे काय म्हटले, संत्री सफरचंदापेक्षा थोडी महाग आहे. संत्री सफरचंदापेक्षा थोडी महाग आहे. आता महाग म्हणजे वरती, तर सर्वात जास्त महाग फळ कोणतं? पुन्हा एकदा आपण क्लिअर करूया की आपण बरोबर लिहिलंय का. चला, चिकू सफरचंदापेक्षा स्वस्त आहे म्हणजे खाली लिहिलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर आंबा चिकू पेक्षा स्वस्त आहे, आंबा चिकू पेक्षा स्वस्त आहे, बरोबर लिहिलंय. संत्री सफरचंदापेक्षा थोडी महाग आहे म्हणजे ती वरती यायला पाहिजे, लिहिलंय. येस, म्हणजे आपण प्रश्नामध्ये दिलेल्यानुसार सगळी कृती केलेली. आता आपण शेवटी जाऊया, तर सर्वात महाग फळ कोणते? मग महाग म्हणजे वरच्या दिशेला आहे, मग वरच्या दिशेला बघा मित्रांनो काय आलेलं आहे, संत्री. म्हणजे याचं उत्तर काय मित्रांनो, संत्री. मग ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर मित्रांनो आपल्याकडे तशी मित्र युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना लिंक शेअर करा. आणि 5वी आणि 8वी स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न पत्रिका आपण सोडून घेत आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी झूम क्लास अटेंड करायचा असेल त्यांनी मला 92 84 96 45 36 या क्रमांकाला संपर्क करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.